तारीख 8 सप्टेंबर 2021, त्यावेळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन होतं. कोरोना संसर्गाच्या भीतीनं सगळा देश घरांमध्ये बंदिस्त झाला होता. त्यावेळी सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात ती म्हणत होती, मी पूजा रुपालीताई चाकणकर यांची मदत मागते, माझ्या जीवाला धोका आहे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, मी विनंती करते. ही विनवणी करणारी महिला दुसरी तिसरी कुणी नसून भाजप खासदार रामदास तडस यांची सून होती. आणि हा व्हिडिओ शेअर केला होता राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. खासदार तडस यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या 8 तासात रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस आणि पूजा यांचा विवाह झाला आणि कुटुंबातील या वादावर पडदा पडला. यानंतर तडस कुटुंबात सर्व काही आलबेल आहे असं सगळ्यांना वाटलं होतं. पण या घटनेनंतरचा दुसरा अंक आज पाहायला मिळाला. आता तडस कुटुंबातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमवेत एक पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबावर गंभीर आरोप केले. तडस कुटुंबाकडून आपल्यावर अन्याय होतोय, आपल्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी रॉडनं मारहाण केली जाते, 17 महिन्यांच्या बाळाची DNA टेस्ट करायला सांगितली जाते, असे गंभीर आरोप पूजा यांनी केलेत. नरेंद्र मोदींनी आपल्याला आणि आपल्या बाळाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पूजा यांनी केली. पूजा यांच्या या आरोपांमुळे वर्धा जिल्ह्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळालंय. शिवाय त्यांनी वर्ध्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. त्यामुळे निश्चितच ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामदास तडस अडचणीत सापडलेत. पण तडस कुटुंबावर सून पूजा तडस यांनी काय आरोप केलेत, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानं नेमका काय परिणाम होऊ शकतो, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी तडस कुटुंबातील हा वाद नेमका काय आहे ते बघूयात. रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस आणि पूजा शिंद्रे हे पती पत्नी आहेत. 8 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा वैदिक पद्धतीनं विवाह झाला होता. मात्र हा विवाह होण्यापूर्वी पूजा यांनी पंकज यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले होते. लग्नाचं आमिष देऊन खासदार पुत्रानं फसवणूक केल्याची तक्रार पूजा यांनी नागपूर पोलीस महानिरीक्षकांकडे दाखल केली होती. पंकजनं बनावट विवाहाचं चित्र उभं केलं. रोशन ठाकूर नावाच्या तरुणाच्या माध्यमातून पंकजनं शिववैदिक विवाह संस्थेचं कोरं प्रमाणपत्र आणलं, त्यावर माझ्या सह्या घेतल्या, शिवाय काही कोऱ्या कागदांवर सुद्धा सह्या घेतल्या. तसंच विविध कारणं देऊन पंकज मला फ्लॅटवर बोलवायचा, पण मी रीतसर लग्न केल्याशिवाय एकत्र राहायला नकार दिला होता. पण त्यानं लग्नाचं आमिष दाखवून सोबत राहायला भाग पाडलं. काही दिवसांनी पंकज मला मारझोड करू लागला, शिव्या देऊ लागला, तू ठेवलेली बाई आहेस, मी म्हणेल तसंच वागायचं असं सांगून धमकावू लागला, असा आरोप पूजा यांनी तक्रारीत केला होता. त्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी पूजा यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली. माझ्या जीवाला धोका आहे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला, असं पूजा यांनी म्हटलं होतं. चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजलं. त्यानंतर रामदास तडस यांनी डॅमेज कंट्रोल करत अवघ्या 8 तासात दोघांचा वैदिक पद्धतीनं विवाह लावला आणि यावर पडदा टाकला. वरवर पाहता हे प्रकरण मिटल्याचं दिसलं. मात्र मधल्या काळात आपल्यावर अनेक अत्याचार झाले असा आरोप पूजा यांनी आता केलाय. रामदास तडस यांचे सुपुत्र पंकज तडस यांनी माझा केवळ उपभोगाची वस्तू म्हणून वापर केला, त्यांनी मला वेगळ्या फ्लॅटवर ठेवलं, या लोकांनी मला म्हणजे आपल्याच सुनेला घराबाहेर काढलं, हे बाळ माझ्या मुलाचं नाही, DNA टेस्ट करा, असं खासदार तडस म्हणतात. ते घरातील सुनेला ठेवलेली बाई म्हणतात, माझा अपमान करतात. आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी त्यांनी लग्न लावून दिलं, त्यांनी मला ज्या फ्लॅटमध्ये ठेवलं होतं तिथून त्यांनी मला हाकलून दिलंय, मधल्या काळात माझा गर्भपातही करण्यात आला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 तारखेला वर्ध्यात सभेसाठी येणार आहेत, त्यांनीच माझ्या मुलाला न्याय द्यावा, मला भेटण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी पूजा तडस यांनी केली आहे. साहजिकच सुनेनं केलेल्या आरोपामुळं खासदार रामदास तडस अडचणीत सापडले. त्यांनी आपली बाजू मांडताना पूजा यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. तो वाद मुलगा पंकज आणि सून पूजा यांच्यातील आहे, त्या वादाशी माझा काहीही संबंध नाही. 26 जून 2020 रोजी मी माझा मुलगा पंकज याला संपत्तीतून बेदखल केलंय. त्यानंतर 6 ऑक्टोबर 2020 त्यांनी लग्न केलं होतं, तेव्हा या लग्नाबद्दल आम्हाला कुणालाच माहिती नव्हती, हे केवळ राजकीय षडयंत्र आहे, असं स्पष्टीकरण खासदार तडस यांनी दिलंय. तर पंकज तडस यांनी ही पूजा यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत. ही ब्लॅकमेलिंग आणि राजकीय सुपारी होती, त्याला मी बळी पडलो, अहंकारामुळे प्रकरण उभं राहिलं आणि त्यात राजकीय मंडळींनी आपली पोळी शेकली. मी खासदार तडस यांच्यासोबत राहत नाही, तरीही तक्रारीत माझ्या सगळ्या कुटुंबाची नावं घेण्यात आली. ही 2020 घटना आहे, यामध्ये 10 लोकांनी मला हनीट्रॅप करून फसवल्याचे सगळे पुरावे मी न्यायालयासमोर सादर केलेत, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आलेत.
त्यापैकी काही जण आज जामिनावर बाहेर आहेत. पूजा तडस जाणून बुजून कोर्टात हजर राहत नाहीत. आम्ही त्यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केलाय. त्याचे पुरावेही पोलिसांकडे दिलेत. तसेच मी माझा विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात दादही मागितली आहे असं पंकज तडस यांनी म्हटलंय. हे झालं तडस कुटुंबातील वादाबद्दल. पण पूजा तडस यांनी आता वर्धा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. लोकांसमोर आपली बाजू मांडता यावी म्हणून मी वर्ध्याची निवडणूक लढणार असंही त्यांनी म्हटलंय. पण सून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं निश्चितच तडस यांच्या अडचणी वाढल्यात. शरद पवार गटाकडून इथून अमर काळेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे इथे काळे विरुद्ध तडस असा सामना रंगेल अशी शक्यता होती. मात्र पूजा तडस यांच्या एंट्रीनं मतदारसंघातील राजकीय गणित बदलू शकतात. मणिपूरमधील महिला अत्याचार, ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर केलेले अत्याचाराचे आरोप, यामुळे भाजप आधीच टीकेचा धनी ठरतोय. अशात आता पूजा तडस यांनी केलेल्या आरोपांमुळे रामदास तडस बॅकफूटला जाऊ शकतात. शिवाय हा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाऊ शकतो. सकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारे यांनीही महिलांच्या प्रश्नावरून मोदी सरकारला घेरलं. लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार असा हॅशटॅग लावतात, हे फार भयंकर आहे अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली. हा मुद्दा केंद्रित ठेवून विरोधकांकडून वर्ध्यात प्रचार केला जाऊ शकतो. आता भाजपकडून निवडणूक प्रचारात सातत्यानं नारी शक्तीचा नारा दिला जातो. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचं संरक्षण आणि सशक्तीकरण ही मोदींची गॅरंटी असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे एकीकडे मोदी सरकार महिला संरक्षणाच्या आणि महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे त्यांच्याच खासदाराच्या घरात महिला सुरक्षित नसल्याचं नरेटिव्ह विरोधकांकडून सेट केलं जाऊ शकतं. महागाई, बेरोजगारी, संविधान वाचवणं याबरोबरच महिलांचं संरक्षण या मुद्द्यावरूनही विरोधक मोदी सरकारला टार्गेट करू शकतात. वर्धा मतदारसंघातील आकडेवारीचा विचार केला तर वर्ध्यात 15,64,552 इतके मतदार आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या तब्बल 7,47,024 इतकी आहे. हा वोट शेअर एकूण मतांच्या जवळपास 48% इतका आहे. त्यामुळे तडस यांच्यावर झालेले आरोप थेट निम्म्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात. याचा निश्चितच रामदास तडस यांना फटका बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.